हेलो स्टूडेंट्स, टुडे वी आर गोइंग टू लर्न इंग्लिश पेज नंबर 45 and 44 and 45 वी डब्ल्यू एक्स वाय झेड. बघा, आपल्याला आता वी डब्ल्यू एक्स वाय झेड या शब्दांचा सराव करायचा आहे. स्पॉट द लेटर इन द वर्ड्स, जॉईन द सेम लेटर्स. दिलेले अक्षर शब्दात शोधा व ती अक्षरे जोडा. आता बघूया आपण कोणते कोणते शब्द दिलेले आहे. व्हॉलिन अँड व्हॅन हे व्हीचे शब्द आहेत. बघूयात बरं. व्हॅन, हॅव, हेवी, व्हेरी. आता इथे आपल्याला जॉईन करायला सांगितलेत, आपण अंडरलाईन करायची. व्ही या शब्दाखाली आपण अंडरलाईन करायची आहे. समजलं तुम्हाला? ओके. दुसरा शब्द आहे डब्ल्यू. वॉच, वॉल. बघा इथे वॉल, काऊ, व्हेन, वॉटर हे डब्ल्यूचे शब्द आहे. याच्याखाली आपल्याला अंडरलाईन करायची आहे. क्वेश्चन टू, रीड द नेम ऑफ द लेटर. अक्षराचे नाव वाचा. कोणते कोणते दोन अक्षरं दिलेले आहे इथे आपल्याला? व्ही अँड डब्ल्यू. ट्रेस द लेटर विथ युअर फिंगर्स. ट्रेस इट विथ अ पेन्सिल. कॉपी द लेटर इन युअर नोटबुक. अक्षरे बोटाने गिरवा, पेन्सिलने गिरवा, तुमच्या वहीत पाहून लिहा. मग कोणते कोणते अक्षराचा आपल्याला सराव करायचा आहे? व्ही अँड डब्ल्यू. व्हेरी गुड. ड्रॉ द लेटर इन द एअर. ड्रॉ इट विथ अ फिंगर ऑन द बॅक ऑफ युअर फ्रेंड. अक्षरे हवेत काढा, तुमच्या मित्राच्या किंवा मैत्रिणीच्या पाठीवर बोटाने गिरवा किंवा काढा. मग कोणते अक्षरं काढायचे आहेत आपल्याला? व्ही अँड डब्ल्यू. ओके, आता पुढचे अक्षर बघूया आपण कोणते कोणते. एक्स, वाय, झेड या तीन शब्दांचा आपल्याला सराव करायचा आहे. स्पॉट द लेटर इन द वर्ड्स, जॉईन द सेम लेटर. दिलेले अक्षरं शब्दात शोधा व ती अक्षरे जोडा. कोणते कोणते दिले तिथे? एक्स, वाय, झेड. बघा आता एक्सचं बघू आपण. फॉक्स, बॉक्स. झेरॉक्स, एक्स, बॉक्स, एक्झॅक्ट. या एक्स जिथे असेल त्याच्याखाली आपल्याला अंडरलाईन करायची आहे. ओके. दुसरं आहे वाय. यॉन, वाय ए डब्ल्यू एन. यॉन म्हणजे जांभई. दुसरं आहे वाय ओ के ई. यॉक म्हणजे बैलाच्या मानेवरची झू. आता वायचं बघूया आपण. एलो, बॉय, बाय बाय, क्राय. जिथे जिथे वाय आहे त्याच्याखाली आपल्याला अंडरलाईन करायची आहे. पुढचं आहे झेड. झीप, झेब्रा. झेडचे शब्द बघूया. झेब्रा, झीप, साईज, झिला. झेडच्या खाली आपल्याला अंडरलाईन करायची आहे. मग आता कोणते शब्द आपण आता शिकलो? रीड द नेम ऑफ द लेटर. अक्षरांचे नाव वाचा. कोणते कोणते अक्षर आहेत? एक्स, वाय, झेड. ओके, समजलं तुम्हाला? ट्रेस द लेटर विथ युअर फिंगर्स. ट्रेस इट विथ अ पेन्सिल. कॉपी द लेटर इन युअर नोटबुक. अक्षरे बोटाने गिरवा, पेन्सिलने गिरवा आणि तुमच्या वहीत पाहून लिहा. मग कोणत्या अक्षरांचा आपल्याला सराव करायचा आहे? एक्स, वाय, झेड. ड्रॉ द लेटर इन द एअर. ड्रॉ इट विथ अ फिंगर ऑन द बॅक ऑफ युअर फ्रेंड. अक्षरे हवेत काढा, तुमच्या मित्राच्या मैत्रिणीच्या पाठीवर बोटाने गिरवा. कोणत्या अक्षरांचा आपल्याला सराव करायचा आहे? एक्स, वाय, झेड. ओके, समजलं तुम्हाला? मग आता तुमचा आजचा होमवर्क आहे, सॉल्व पेज नंबर 44 and 45. समजलं तुम्हाला? ओके, थँक्यू, बाय.